नमस्कार अभिनंदन मी प्रियंका राऊत तुम्हा सगळ्यांचं नम या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आणि आज आपल्यासोबत नम वैद्यशाळेच्या प्रख्यात होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा बायस इथे आलेले आहेत आणि आज आपला विषय आहे थायरॉइड सर्वप्रथम डॉक्टरांचं स्वागत करूया डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टर सर्वप्रथम यापासून सुरुवात करूया की थायरॉइड म्हणजे काय जसं तुम्ही विचारलात मला थायरॉइड म्हणजे नेमकं काय आता थायरॉइड ही एक ग्रंथी आहे ज्याला आम्ही एक एन्डोक्राईन ग्रंथी म्हणतो की ती आपल्या आपल्या गळ्याच्या या साईडला म्हणजे या अँटेरियर साईड ऑफ नेक म्हणजे इथे सिच्युएटेड असते आता ही ग्रंथी कशी जसं पुरुषांमध्ये पण आहे आणि स्त्रियांमध्ये पण आहे तर काय आहे की लोकं आपल्याला लो कॉमनली म्हणतात की मला आजकाल थायरॉइड झालं आहे कारण की हा प्रमाण आजकाल एवढं ऐकण्यात येतं की दहामधून आमच्याकडे जे पाच पेशंट येतात की ते म्हणतात की आम्हाला थायरॉइड आहे पण नेमकं थायरॉइड आहे म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये काय आहे की एखाद्या वेळेस थायरॉइड ग्रंथी अगर जास्त प्रमाणात ती सिक्रीट झाली तर त्याच्यामधून आजार उद्भवतो किंवा ती कमी प्रमाणात सिक्रेट झाली त्याच्यामधून ही आजार उद्भवतो आता हे जाणण्यासाठी आपल्याला थोडं डिटेलिंगमध्ये जाणं खूप गरजेचं आहे की नेमकं थायरॉइड होतो कशामुळे जसं आपल्या मेंदूमध्ये एक ग्रंथी आहे ज्याला आम्ही हायपोथॅलमस म्हणतो आता ही ग्रंथी काय करते की थायरोट्रोफिन रिलीजिंग हार्मोन स्टिम्युलेट करते म्हणजे उत्तेजित करते आता ते उत्तेजित कुणाला करणार अँटीरियर पिट्युटरी म्हणजे ही सुद्धा ब्रेनमध्येच आहे ती ग्लॅंड त्याला म्हणजे उत्पादित करते किंवा उत्तेजित करते आता उत्तेजित केले म्हणजे काय होणार की त्याचं प्रोडक्शन होणार आता अँटीरियर पिट्युटरी काय करते की आपल्या थायरॉइडला स्टिम्युलेट करते म्हणून की त्यालाच आम्ही टी एस एच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे थायरॉइडला उत्पादित करते किंवा उत्तेजित करते त्याच्यामुळं काय होतं की टोटल जी थायरॉइड जी ग्रंथी आहे त्याच्यामध्ये ते स्टिम्युलेट व्हायला लागतं त्याच्यामधूनच आपण जसं म्हणतो की थायरॉइडमध्ये टी थ्री टी फोर आणि टी एस एच लेवल आता नेमकं का ह्याच्यामध्ये काय आहे की आता सपोज की एखाद्या थायरॉइडच्या पेशंटमध्ये टी एस एच लेवल म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन अगर एक्सेसिव्ह झाला म्हणजे जास्त प्रमाणात झालं तर त्या पेशंटला आम्ही हायपोथायरॉयडिझम झाला असं म्हणतो म्हणजे आता हायपोथायरॉयडिझम झाला म्हणजे नेमकं काय की अशा पेशंटमध्ये त्यांची जाडी वाढणं त्यांना केस त्यांचे गळणं किंवा त्यांची भूक मंदावणं या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसायला येतात या गोष्टीबद्दल आपण डिटेलिंगमध्ये जाऊच मी फक्त बेसिकली तुम्हाला कळून देते की नेमकं थायरॉइड म्हणजे आहे काय दुसरी गोष्ट जेव्हा आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून जे टी थ्री टी फोर लेवल हे जेव्हा जास्त प्रमाणात वाढतं था। किंवा थायरॉइड ग्रंथी एक्सेसिव प्रोडक्शन करायला लागते तेव्हा काय होतं की हायपर थायरॉडिझम व्हायला लागतं की म्हणजे हायपर थायरॉडिझम्ळे काय होतं की काही पेशंट म्हणतात की मला मॅडम माझं थायरॉइड आहे आणि माझं वजन बारीक बारीक होत चालली आहे मी आधी मी साठ किलोची होते ना आता मी पन्नास किलोची होते मग अशा पेशंटमध्ये हायपर थायरॉईडीझम म्हणजे हायपर ह्याचा अर्थ काय की जास्त त्याच्यामुळे जास्त सिक्रिशन होतं त्यामुळे त्या पेशंटचे वजन बारीक 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 होत जातात सेम गोष्ट की हायपो ह्याच्यामध्ये काय होतं की पेशंट लठ्ठपणा वाढायला लागतो त्याचबरोबर त्यांचा हेअरफॉल व्हायला लागतो किंवा त्याच्यामुळे पोट साफ न होणे कारण की थायरॉइड हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय की त्याच्यामध्ये चय पचन हे जे आपल्या शरीरामध्ये जे डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा जी, जी, कि जी पूर्ण रचना आहे पचनक्रिया हे सगळं काम आपली थायरॉइड हार्मोन बघते त्याचबरोबर थायरॉइड हार्मोन एक कॅल्सिटोनियन नावाचा हार्मोन सुद्धा सिक्रेट करते आता कॅल्सिटोनियन हार्मोन हाही खूप महत्वाचा हार्मोन आहे कारण की आपल्या शरीरामध्ये जे कॅल्शियम ऍपसॉप व्हायला पाहिजे हे ते हार्मोन करतं आता तुम्ही बघायला गेलं की नॉर्मल पेशंटला हायपोथायरॉडिजम झालं किंवा वजन वाढत गेलं अशा पेशंटमध्ये नंतर जॉईंट पेन व्हायला लागतात असं का होतं कारण की तुम्हाला थायरॉइड झाला ह्याचा अर्थ फक्त टी एस एच लेवलसुद्धा हॅम्पर्ड होत नाहीत त्याच्याचबरोबर कॅल्सिटोनियन नावाचा जो हार्मोन आहे तेही त्याच्याबरोबरच प्रॉब्लेम व्हायला लागतो नेमकं त्याच्यामुळं काय की त्याच पेशंटला रुग्णांना आपले जॉईंट पेन व्हायला लागतात म्हणजे गुडघे दुखी व्हायला लागतात का असं होतं कारण की पेशंट वरून कितीसुद्धा कॅल्शियम घेतलं तरी त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम ॲब्सॉब्शन करायची म्हणजे त्याला शोषून घ्यायची शक्ती कमी होते म्हणून वरून तुम्ही कितीही कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या तरी ते तुमचं जे कॅल्शियम लेवल ते व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं तुम्हाला ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे हाडांची जी घनता आहे ती कमी व्हायला लागते हाडांची घनता कमी झाली म्हणजे हाडांमध्ये ठिसूळपणा यायला लागला मग ठिसूळपणा यायला लागलात तुमचे जॉईंट पेन व्हायला लागतात त्याच्याबरोबर तुमचं वजन वाढत जातं वजन वाढत गेलं तर काय होणार शरीराचा पूर्ण भाग कशावर पडणार पायांवर पडणार तुमच्या गुडघ्यांवर पडणार आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागतं की तुम्हाला त्रास व्हायला लागतो हे नॉर्मली एक थायरॉइड ग्लँड बद्दल मी तुम्हाला ही संकल्पना दिलेली आहे. एक कॉल घेऊया. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. येस तुमचं शो मध्ये स्वागत आहे. आपलं नाव आणि कुठून बोलत आहात. मी एवढी उमर बोलते मॅडम. यस. रावत रावत बोलतो. म्हणजे आईले ग्राफ होतं. थायरॉइडचं. ओके. ओके तुमचं वय तर 40 आहे. त्यांना काय आप रोज गोळी खाता तुम्ही? फरक पडला नाही डॉक्टर बोलतात बरं त्यांना त्यांचं लक्षण काय आहेत त्यांची म्हणजे वजन वाढतंय तुमच्या आईचं की कस नेमकं काय आहे हा मॅडम आता वजन वाढत बरं ठीक आहे नेमकं जसं आपण बघितलंय की हा जो जसं तुम्ही म्हणतायत की तुमच्या आईला थायरॉइड आहे आणि मागील काही वर्षांपासून तुम्ही कंटिन्यू त्याची औषधं घेत आहेत तो जसं तुम्ही म्हणतायत की वजन वाढणं हा हायपोथायरॉईडीझमचा एक मोठं लक्षण आहे आणि याच्यामध्ये काय होतं की आता थायरॉइडमुळे तुम्हाला कंटिन्यू वजन वाढत आहे त्याच्याबरोबर तुम्ही मेडिसिन्स घेऊन सुद्धा ते कंट्रोलमध्ये येत नाहीये तर पहिली गोष्ट काय आहे की आपल्याला त्याची व्यवस्थित तपासणी करणं खूप गरजेचं आहे की नेमकं काय का फंक्शन्समध्ये चेंजेस झालेत दुसरी गोष्ट आता ह्याच्याबरोबर वजन वाढत गेलं आहे त्यांच्या तुमच्या आईचं वय चाळीसच चा 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 कंटिन्यू आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी होण्याचे सुद्धा जास्त चान्सेस आहेत कारण की ऑलरेडी थायरॉइडमुळं हाडांची डेन्सिटी कमी होते त्याच्याकडे पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे आणि जसं तुम्ही म्हणलात की औषधं घेऊनसुद्धा ते कंट्रोलमध्ये नाही आहे आमचे मेडिसिन्स तुम्हाला आयुष्यभर घेण्याची गरज नसते वर्षा, वर्षा, तुम्ही तुम्ही की नॉर्मली तुम्ही पर्टिक्युलर त्याचे एक टाइम घेणं गरजेचं म्हणजे दोन वर्ष तीन वर्ष म्हणजे तुमचं शरीर कसं अनुकूल आहे त्यानुसार ते डिपेंड करतं त्या डॉक्टर आम्ही तुमची केस घेतल्यानंतर तुम्हाला सांगणार की नेमकं तुमच्या शरीरासाठी किती ड्युरेशन अनुकूल आहे त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला उपचार करणार आणि एकदा तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडलं तर डेफिनेटली तुमचा जो त्रास आहे किंवा त्याच्यावरचे जे कॉम्प्लिकेशन आहेत जे थायरॉइडमुळे होणारे आहेत ते डेफिनेटली आपण टाळू शकतो ठीक आहे ओके धन्यवाद सर तुम्ही आता सांगितलं की थायरॉइड ही एक ग्रंथी आहे तर मला ले ले या ग्रंथीचं काम पण तुम्ही सांगितलेलं आहे पण याच्यामुळे शरीरावरती काय काय परिणाम होऊ शकतात याबद्दल तुम्ही आता मला थायरॉइड बद्दल मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी की थायरॉइडचं काम काय आणि कसं करतं आता थायरॉइडमुळे काय काय आजार होऊ शकतात ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक आयडिया देते की नेमकं काय होतं थायरॉड मुळे आता थायरॉइडमुळे पहिली गोष्ट हार्मोनल इम्बॅलन्स शकतो ठीक आहे हार्मोनल लिंबॅलेन्स मग थायरॉइड कॅन्सर सुद्धा खूपदा आपल्याला बघायला होतं की थायरॉइडचा कॅन्सर झाला तीही एक गोष्ट आहे त्याचबरोबर जसं की हॅशमेंटो थायरॉडायटीस म्हणजे एक अॅटोएमेंट डिसीज आहे तोही आजकाल काही काही पेशंट्समध्ये बघायला भेटतो त्याचबरोबर ग्रेव डिसीज नावाचा एक प्रकार आहे तोही आपल्याला मोस्ट प्रॉब्ली थायरॉइडच्या डिसीजमध्ये दिसायला दिसतो किंवा एक ग्वायटर म्हणजे गलगंड आपण आधीच्या लोकांना म्हणतात की गलगंड झाला म्हणजे ग्वायटर झाला हाही एक आपण थायरॉइडमुळे होणारा आजार आहे पण नॉर्मली कसं झालं आहे की आधीच्या काळात हा गलगंड किंवा ग्वायटर हा प्रमाण खूप होता पण आता असे डिसीज आपल्याला मोस्ट प्रॉब्ली तेवढे बघायला भेटत नाहीत आता नॉर्मली आम्ही जे क्लिनिकमध्ये डे टू डे प्रॅक्टिसमध्ये आम्हाला मोस्ट प्रॉब्ली हायपोथायरॉडिझम हायपर थायरॉडिजम आम्हाला बघायला भेटतात आता नेमकं कसं आता था हायपोथायरॉडिझम का होतं हा एक खूप साऱ्या लोकांना पडलेला क्वेश्चन असतो की काय होतं नेमकं का था, हायपोथायरॉडिझममध्ये तर काय होतं नेमकं का? की पहिली गोष्ट हायपोथायरॉडिझम हा हेरिडेटरी असू शकतो म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या मावशीला तुमच्या आईला म्हणजे घरामध्ये कोणाला तरी अनुवंशिकता आहे या डिसेसची तर तुम्हाला होऊ शकतो दुसरी गोष्ट की बाबा तुमचे लाईफस्टाईल की तुमचं आहार कसं आहे तुमचे काही एक्सरसाईज आहेत का तुम्ही कशा टाईपचं जॉब करताय किती वेळ तुम्ही बसून असतायत या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर खूप महत्त्वाच्या आहेत त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल फॅक्टर असं म्हणतो की आपण तुमच्या सपोज काही लोकांना एक्सेसिव्ह फक्त फॅट बर्गर बाहेरचं खातात ते कारण की जॉबमुळं ते लोक घरचं जेवण त्यांना भेटत नाही जे लोक बाहेर राहतात अशा लोकांमध्ये सुद्धा बिकॉज ऑफ द डाएट म्हणजे बिकॉज ऑफ द आहारामुळं होणारे हे आजार आहेत प्लस त्याचबरोबर uh, ओबेसिटी म्हणजे uh, वजन वाढणं या सगळ्या गोष्टीसुद्धा uh, कारणीभूत आहेत प्लस हायपोथॅरडिझिम आपण मध्ये बघायला गेलं तर आ, जे हार्मोनल इम्बॅलेन्स किंवा जो स्ट्रेस फॅक्टर म्हणतो की मेन कसं आहे की स्ट्रेस मुळे काय होतं की मेंदूतून त्याची उत्पत्ती व्यवस्थित होत नाही काही काही पेशंटमध्ये काही की का पिटुटरीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तोही एक रिझन असू शकतो की प्रिपिट्युटरी ग्रंथीच व्यवस्थित काम नाही आहे कारण की ती ग्रंथी व्यवस्थित काम केली नाही तर मग त्याच्या प्रोडक्शनमध्ये थायरॉइड ही ग्रंथी व्यवस्थित काम करणार नाही तो एक वन ऑफ द रिझन असू शकतो प्लस कसं आहे की जे प्रोडक्शन आपण म्हणतो की स्ट्रेस फॅक्टर कारण की दिवसेंदिवस कंटिन्यू स्ट्रेस प्रमाण वाढत आहे आजच्या लोकांमुळे म्हणून आम्ही दहा बारा पेशंट सपोज मी बघत असेल त्याच्यामध्ये एक चार ते पाच पेशंट मला थायरॉइडचे बघायला भेटतात का कारण की बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल बिकॉज ऑफ द स्ट्रेस फॅक्टर मग याचा परिणाम काय होतो की ग्रंथीवर पडायला लागतो प्लस ह्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला म्हणलंय की हा मिळतो थायरॉयटिस म्हणजे हा ऍटो इम्युन डिसीज आहे आता ॲटो इम्युन डिसीज म्हणजे नेमकं काय की आपली जी इम्युन सिस्टीम आहे की म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्या अगेन्स्ट काम करायला लागते म्हणजे जे थायरॉइडचे जे, जे सेल आहेत किंवा टिश्यू आहेत ते चांगले जे सेल आहेत की ते एकमेकांच्या विरुद्ध काम करायला लागतात म्हणजे चांगले सेल दुसऱ्या चांगल्या वगैरे येणं या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला भेटतात आता हायपोथायरॉडिजमचे जसे कारण सांगितलीत त्याचबरोबर हायपर थायरॉयडिजम ह्याच्यामध्ये बेसिकली अगर क्लिनिकली बघायला गेलं तर टी थ्री टी फोर ह्या ही जी ग्रंथी आहे हे वाढलेलं दिसतं ह्याचं ओव्हर प्रोडक्शन व्हायला लागतं मग त्याच्याबरोबर जसं की सेम जसं मी तुम्हाला म्हणले की हायपोथायरॉडिझममध्ये जसं स्ट्रेस महत्त्वाचं आहे एक रिझन सेम हायपोथायरॉडिझममध्ये हा ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण की थायरॉइड ही एक ग्रंथी आहे स्ट्रेस तुम्हाला येणार त्याच्याबरोबर ह्याचं प्रोडक्शनसुद्धा हॅम्पर होणार मग त्याचबरोबर तुमची लाईफस्टाईल तुमचं खानपान तुमच्या काही लोकांना स्मोकिंगची सवय असेल ड्रिंकिंगची सवय असेल आजकाल खूप युवक आपल्याला स्मोकिंग करताना दिसतात आफ्टर बारावी दहावीनंतर काही काही लोक स्मोकिंग करायला लागतात आता डेफिनेटली एवढ्या लवकर वयात अगर स्मोकिंग तुम्ही प्रमाण घेत आहे डेफिनेटली कुठे ना कुठे त्याचा साईड इफेक्ट होणार कुठे ना कुठे ग्रंथी अफेक्ट होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात आपल्याला इवन दो फॅमिली हिस्ट्री खूप महत्वाची आहे कारण की अनुवंशिकता हा थायरॉइडमध्ये बघायला वारंवार आपल्याला बघायला भेटतो या सगळ्या गोष्टी या थायरॉइड होण्यासाठी पूरक आहेत किंवा याची रिझन आहेत किंवा कारणं आहेत मग दोन मिनटे आपण इंटरप्ट करूया कारण की आपल्याला महाराष्ट्रभरातून खेडोपाडातून फोन फोन कॉल्स येतात पुढचा फोन कॉल हॅलो नमस्कार, नमस्कार, नमस्कार सर येस रोशन डॉक्टर तुमच्याशी बोलत आहेत काय झालंय नमस्कार

ठीक आहे म्हणजे हायपर थायरॉइडिझम डॉक्टरनी सांगितलंय का तुम्हाला डिटेक्ट झाल्या म्हणून बरं ठीक आहे नॉर्मली तुमचा प्रश्न कळाला आम्हाला की हे जे तुम्हाला जे सिम्प्टम्स वगैरे सांगता येत की तुम्हाला हे हायपर थायरॉइडिझम डिटेक्ट झाले जसं की आपण आज आपल्या पूर्ण टॉपिकमध्ये आपण काय लक्षणं आहेत हायपर आणि हायपो थायरॉइडिझमचे था, था, हे था, ऑलरेडी आपण बोलला आहेत आता नेमकं काय झालं आहे तुमच्या केसमध्ये की आता या सगळ्या थायरॉइडच्या डिसीज म्हणजे हायपर थायरोडिजममध्ये काय झालं आहे तुमचं भूक तुम्हाला व्यवस्थित लागत असेल कंटिन्यू जास्त भूक लागत असेल पण तुमचं वजन जे आहे एक प्रमाणापेक्षा कमी 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 होत चाललं आहे त्याचबरोबर तुम्हाला पोट जे पोटाचे विकार त्याच्याबरोबरच सुरुवात होतात जसं की जास्त वेळ जा तुम्हाला संडासला जाणं वगैरे म्हणजे टोटल हे मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे म्हणजे तुमच्या पचनक्रियावर हो तेच कारण की हा जो आजार आहे तो हायपर थायरॉइडिमध थायरॉडिजम जो म्हणतो आपण म्हणजे टोटल तुमची पचनक्रिया त्याच्यामध्ये अफेक्ट झाली आहे आणि जे तुम्ही म्हणलाय की तुम्हाला जो माइंड लेवलला जो त्रास होतो डेफिनेटली थायरॉइड हा म्हणजे त्याची उत्पत्ती आपल्या ब्रेनमधून मेंदूतून होतीये डेफिनेटली त्याच्यामुळे आपल्याला डिप्रेशन जाणवणं आपले मूड स्विंग्स होणं म्हणजे काही न करणं किंवा मनामध्ये ना निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट्स येणं या सगळ्या गोष्टी हो 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 डेफिनेटली हो। ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं वन ऑफ द मेन रिझन आहे, आहे हायपर थायरॉडिझम तर नॉर्मली तुम्हाला जे जवळपासची जी ब्रांच जवळ पडते तिथे तुम्ही या व्हिजिट करा तुमची टोटल केस घेण्यात येईल आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे करायचे आपण तुम्हाला वैयक्तिक ते बघून तुम्हाला सांगूयात येस सर थँक्यू फोन केल्याबद्दल तुमचे मनापूर्वक धन्यवाद आणि सर डॉक्टर आता आपण बोललेला आहात की थायरॉइडची काय लक्षणं आहेत पण याच सोबत मला एक प्रश्न विचारायचा आहे की जर आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर कुठल्या लेवलपर्यंत ही सिव्हिरिटी जाऊ शकते आणि काय होऊ शकतं डेफिनेटली uh, मी आता जसं बाकी तुम्हाला जसे सिमटम सांगितलेत त्याचबरोबर हायपो आणि हायपर थायरॉडिझमधे नेमकं काय का की मेन्स्ट्रल इरेगॅलिटी म्हणजे काय की पाळीची नियमितता जी व्यवस्थित यायला पाहिजे दर महिन्याला ती न येता काही लोकांमध्ये काही स्त्रियांमध्ये फक्त एक दिवस दोन दिवस येते काही लोकांना जास्त म्हणजे दहा दहा दिवस बारा बारा दिवस अंगावर जातं म्हणजे सुद्धा होऊ शकते किंवा खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकते हे दोन्ही प्रकार आपल्याला बघायला भेटतात त्याचबरोबर आपल्या शरीरातून म्हणजे अंगावरचं पांढरं वगैरे जाणं म्हणजे हार्मोनल इम्बॅलेन्समुळे याही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात प्लस त्याचबरोबर की विकनेस किंवा पेशंटला रात्रभर तर झोपतात आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर तोंडावर पायांवर पूर्ण सूज जाणवते हाही सुद्धा या थायरॉइडमुळे होत असतो प्लस काय होतं की आता जास्त हायपर काय होतं की हार्टबीट जास्त वाढायला लागतात पेशंटचे ज्या नॉर्मलपेक्षा एक्सेसिव्ह होतात त्याच्यामुळे काय होते अर्मिया वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा जी हार्टबीट आहे ती अशी थांबून थांबून ऐकायला येते पेशंटला किंवा इंटरप्रेट होते व्यवस्थित नाही होत जशी नॉर्मल व्हायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं की कोलेस्ट्रॉल लेवलला किंवा हार्टवर त्याचा इफेक्ट होतो किंवा या सगळ्या म्हणजे थायरॉइडच्या गोष्टीमुळे काय होतं की शरीरामधला जो कोलेस्ट्रॉल लेवल आहे तो वाढत जातो तो अगर वाढत गेला तर काय होणार शेवटी हार्टवर त्याचा लोड येणार आणि हृदयाच्या संब ज्या आजार आहेत त्याही संभवण्याची शक्यता असते प्लस त्याचबरोबर की वीकनेसपणा म्हणजे पेशंटचं वजन साठ सत्तर असलं तरी काय की पेशंट म्हणतो की मला खूप वीक वाटतं मॅडम आतून वीकनेसपणा जाणवायला लागतो थकवा जाणवतो म्हणजे अर्धा एक तास तरी काम केलं की पेशंटला झोपावं असं वाटतं पडून राहावं असं वाटतं या सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे पेशंटला दिसायला लागतात नॉर्मली पेशंट येऊन आम्हाला क्लिनिकमध्ये सांगतात की मॅडम असं होतं आधी मला असं नव्हतं सिमटम्स पण आता काही दिवसांपासून जेव्हापासून मला थायरॉइड झालंय त्याच्यानंतर मला या सगळ्या सिमटम्स दिसायला लागतात किंवा झोप झाल्यानंतर सुद्धा त्यांना झोप न वाटणं किंवा हातापायांमध्ये मुंग्या जाणवणं नमनेस जाणवणं कारण की त्याचं सगळं आता थायरॉइड ग्लँड जसं मी तुम्हाला म्हणले की फक्त पूर्ण शरीरावर त्याचं काम करतात म्हणजे शरीरा म्हणजे टोटली टोटल पूर्ण शरीर आलं मग त्याच्यामध्ये नसा आल्यात आता नसांचा आलं की म्हणजे शेवटी मग त्याच्यामुळं शरीरामध्ये मुंग्या येणं किंवा नमनेसपणा पडणं म्हणजे सुंदपणा जाणवणं या सगळ्या गोष्टी थायरॉइडमुळे आपल्याला बघायला भेटतात प्रश्न पुढच्या प्रश्नाकडे वळूया डॉक्टर पुन्हा एकदा तुमच्या नंतर परत येऊया हॅलो 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 नमस्कार मॅम शोमध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं नाव आणि कुठून बोलत आहात हॅलो हॅलो येस तुमचा आवाज आम्हाला इकडे ऐकू येतोय आवाज येतोय मॅडम हॅलो डॉक्टर बोला डॉक्टर तुमच्याशी बोलतोय तुमचं नाव आणि कुठून बोलत आहात मॅडम माझे uh, नाव स्वाती आहे मी बोलते येस स्वाती yes, डॉक्टर तुला ऐकत बोला स्वाती माझं टू आहे दोन वर्षापासून पाळीच्या आधी सात आठ दिवस खूप त्रास होतो ताप आल्यासारखं वाटतं खूप मळमिळण्यासारखं होत मला काही सुचत नाही तर मला तर डॉक्टरकडे गेले होते पण ते मला म्हणजे पाळी बंद होईपर्यंत तुम्हाला हा त्रास होतच राहणार तर मला हा त्रास होतोय तर मला यावर काही उपचार आहे का बर हा कधीपासून होतोय तुम्हाला त्रास दोन वर्षापासून बरं अंगावर काही पांढरा वगैरे काही जात आहे तुमच्या नाही नाही बर डेफिनेटली uh, जे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं हा जो uh, पिरियड आहे की चाळीस ते पन्नास मध्ये की मेनोपॉजचा जो टाइम असतो त्याच्यामुळे बायकांना हा त्रास होणं हे साहजिक असतं पण काही काही बायकांमध्ये हा त्रास खूप कमी प्रमाणात होतात काही काही बायकांमध्ये हे जास्त प्रमाणात होतात याचं वन ऑफ द मेन रिझन आहे की हार्मोनल इम्बॅलेन्स आता नॉर्मली कसं आहे की तुम्ही जसं म्हणतात की दोन वर्षांपासून हा त्रास होतोय डेफिनेटली पाळी जाण्याच्या वेळेस पेशंटला रुग्णाला थोडंफार त्रास होणं साहजिक आहे पण जशी तुमची जी इंटेन्सिटी आहे त्याच्यामुळे काय आहे की काही इन्फेक्शन आहे का जसं तुम्ही म्हणतात की तुम्हाला ताप आल्यासारखं जाणवतोय आपल्याला एकदा तुमची सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे कारण की ताप येतो याचा अर्थ काय की शरीरामध्ये कुठे ना कुठे इन्फेक्शन आहे बरोबर कारण की आपल्याला असंच ताप येत नाही त्याच्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या केसमध्ये कारण की पाळी जातीय कारण ह्याचा अर्थ की सगळ्याच पेशंटला ताप येतो असा होत नाही आपल्याला तुमच्या केसमध्ये स्पेशली तुमची ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं महत्वाचं आहे तुमची सोनोग्राफी करणं महत्वाचं आहे त्यानुसार आपल्याला एक्झॅक्टली कळेल की नेमका हा त्रास पाळी जाण्याचा त्रास आहे का कुठला त्याच्या व्यतिरिक्त दुसरा काही त्रास तुम्हाला झालेला आहे त्याच्यामुळे मोस्ट प्रॉब्ली तुम्ही तुमचे रिपोर्ट्स करणं आणि आमच्या जे जवळपासच्या जे तुम्हाला जी ब्रांच कन्व्हिनियंट आहे तिथे येणं आणि प्रॉपरली त्याची ट्रीटमेंट खूप घेणं गरजेचं आहे ह्याच्याकडे दुर्लक्ष बिलकुलही करू नका कारण की आता तुम्ही दुर्लक्ष केलात तर दुसऱ्या गोष्टींमध्ये ते इन्व्हॉल्व होण्याची शक्यता जास्त असते स्वाती कॉल केल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर तुम्ही फार प्रॉमिनंट अशी लक्षणं सांगितलेली आहेत आणि ज्याही लोक जेही लोक आज आता ते लाईव्ह आपल्याला बघतायत त्यांच्यामध्ये जर कोणाला आपल्या त्यांना वाटलं की मला थायरॉइड आहे किंवा हे मला ही लक्षणं दिसत आहेत तर कशा प्रकारची तपासणी आपल्या नमवैदेश आहेत तुम्ही करता आणि जनरली कोड ऑफ कंडक्टमध्ये कसं तपासणी करून घ्यायला पाहिजे uh, जसं आता थायरॉइड जसं शरीरामध्ये आतल्या लेवलला जसं काम करतं त्याचबरोबर त्वचा थायरॉइडच्या पेशंटमधली जी त्वचा आहे ती कोरडी पडायला लागते त्याच्यामध्ये खाज वगैरे येणं याही गोष्टी थायरॉइडमुळेच आहेत त्याचबरोबर पेशंटला विकनेस जाणवतं म्हणजे विकनेस शरीरातून तर जाणवणं ठीक आहे मेंटल लेवलला सुद्धा विकनेस जाणवतं म्हणजे एखादी गोष्ट ठेवली आहे म्हणजे कुठेतरी ठेवलं त्यांना लक्षात येत नाही विकनेस जाणवतं की मॅडम मी काही काही गोष्टी आधी विसरत नव्हते पण आजकाल मला असं होतं की मला साध्या साध्या गोष्टीसुद्धा मला लक्षात राहत नाहीत हा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर म्हणजे थायरॉइड अगर तुम्ही वेळोवेळीच त्याचं निदान नाही केलं तर सगळ्यात गोष्ट सगळ्यात डेंजर गोष्ट म्हणलं की इनफर्टिलिटी म्हणजे की वंदत्व येणे म्हणजे बाळ न होणे या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं कारण की या सगळ्या गोष्टीचं जसं आता थायरॉइड ग्रंथी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये आहे म्हणजे दोघांवर याचा इफेक्ट होणार या दोघांच्या इफेक्टमुळं काय होणार की काही गोष्टींमध्ये स्त्रियांना सामोरं जावं लागतं वंदत्वाला काही वेळेस पुरुषांना वंधत्वाला सामोरं जावं लागतं त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी दोघांसाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत वेळच्या वेळी तुम्ही या गोष्टींना ट्रीटमेंट घेतली तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे वंधत्वापासून सुद्धा रिझल्ट भेटू शकतात जसं मी आता सांगितलं की आपल्याला थायरॉइड प्रोफाईल म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं टी थ्री टी फोर आणि टी एस एस लेवल ह्याचबरोबर आपल्याला दुसऱ्या तपासण्या काही लोकांना अगर गळ्याभोवती अगर सूज येत असेल तर आपल्याला त्याची सोनोग्राफी करणं जसं आपण पोटाची सोनोग्राफी वगैरे करतो त्याचप्रमाणे गळ्याच्या भोवती आपल्याला सोनोग्राफी करून बघणं गरजेचं आहे की नेमकं त्याच्यात गाठ आहे का मग ती गाठ काय बिनायन आहे बिनायन म्हणजे ज्याच्यामध्ये कॅन्सरचे घटक नसतात किंवा मॅलिग्नंट मॅलिग्नटमध्ये ज्याच्यामध्ये कॅन्सर होतो किंवा त्याची सुरुवात होते ह्याच्यासाठी आपल्याला काय की त्याचं सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आउट होऊन जातं की नेमकी गाठ कशाची आहे कारण की लोक अगर ती बिनाईन गाठ असेल तरी घाबरतात की मला कॅन्सर झालाय आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला आउट होतात त्याच्यासाठी आपल्याला हे सोनोग्राफी करणं खूप गरजेचं आहे गळ्याची त्याचबरोबर आपल्याला एफ एन एस सी म्हणजे हे सुद्धा करणं खूप गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कळून जातं की नेमकं अजून काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत का किंवा नेमका अजून काही त्रास आहे का आणि एक अँटी टीपीओ म्हणून एक अजून एक तपासणी आहे शुग आपल्या साठी तीही आपण मोस्टली आपण करतो रुग्णाला सांगितली जात तर मी तुम्हाला आता थायरॉइड प्रोफाईलबद्दल सांगितले की टी थ्री टी फोर आणि टी एस एच लेवल ह्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याही तपासण्या करणं त्याचबरोबर थोडं गरजेचं असतं त्याच्यामध्ये आम्ही गळ्याभोवती सोनोग्राफी जी म्हणतो ती करणं गरजेचं असतं म्हणजे जी सूज आहे की नेमकी कुठल्या प्रकारची सूज आहे त्याच्यामध्ये काही गाठ वगैरे आहे का आणि आपल्याला ती गाठ रुलआउट करण्यासाठी एन एस सी म्हणून एक तपासणी असते ज्याच्यामध्ये ती रिगार्डिंग म्हणजे ती कॅन्सरस गाठ आहे का कुठली गाठ आहे आपल्याला ते निदान कळून जातं त्यानुसार आपल्याला त्या अनुसार आपल्याला ट्रीटमेंट करता येते थायरॉइड या विषयाबद्दल आपण बोललो आहोत सर्व शेवटी डॉक्टर तुमचं मनपूर्वक धन्यवाद इथं आल्याबद्दल नमस्कार थँक्यू मला रजा मी प्रियंका राव तुम्हाला सगळ्यांची रजा घेत